आज आपण फक्त घरातील दोन वस्तू वापरून मस्त कुरकुरीत असा मधल्या वेळेत खाण्यासाठी नाश्ता बनवणार आहोत. त्याच्यासाठी दोन मीडियम आकाराची बटाटी आपल्याला घ्यायची, त्याचं साल काढायचं आहे आणि बारीक किसणी नाही किसून घ्यायची. पाण्यातच डायरेक्ट आपण किसलेली आहेत म्हणजे ते काळे पडणार नाही. एक ते दोन पाण्यातून मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाण्यातच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि एक कप आपल्याला याच्यामध्ये पोहे घ्यायचे. इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत, कोणत्याही प्रकारचे तुम्ही पोहे घेऊ शकता. ते मिक्सरला फिरवायचे आहेत आणि याची रवाळ पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर ही पावडर आपल्याला साईडला काढून ठेवायची. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि हेही मिक्सरला फिरवायचे. त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला एक पॅन ठेवायचे. 1 टीस्पून याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. 1/2 चमचा याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि जी मिरची आलं लसणाची पेस्ट बनवली होती ती घालायची आहे. ही हलकीशी आपल्याला परतून घ्यायची आहे. खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे, थोडासा त्याचा कच्चा फ्लेवर केला की बाकीच्या गोष्टी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर आपली मिरची परतली आहे, त्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. अगदी चिमूटभर आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे, ती सुद्धा परतून घ्यायची आहे. याच्यानंतर आपल्याला 1/2 कप पाणी घालायचं आहे. तर मेजरिंग कप्स वापरले की प्रमाण आहे ते सगळं बरोबर होतं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मोजून घ्यायच्यात. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणी लवकरी आलेली आहे त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 1 टीस्पून याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत. त्याने चव आहे आपल्या नाश्त्याची ती खूप छान येते, त्याच्यासाठी आपण चिली फ्लेक्स घातलेले आहे. तर पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर जो किसलेला बटाटा होता तो याच्यामध्ये घालायचा आहे. त्याच्यातलं पाणी आपण सगळं काढून टाकलेलं आहे, सगळं पाणी काढूनच याच्यामध्ये घालायचे आणि बटाटा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळीकडे. आपण एकदम बारीक किसणी किसून घेतलेला आहे त्याच्यामुळे हा फार पटकन शिजतो. याच्यावर एक झाकण ठेवून फक्त 2 मिनिटासाठी हा वाफवून घ्यायचा आहे. 2 मिनिटामध्ये चांगला शिजतो. तर 2 मिनिट झालेले आहेत बघा. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी आपण पोह्यांची पावडर तयार करून घेतलेली होती ती टाकायची आहे आणि ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. याचा एक आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे, घट्टसर असं डो तयार करून घ्यायचा आहे. मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, म्हणजे छान असा याचा डो तयार होतो. एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे, याच्यामध्येच व्यवस्थित होऊन जातो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचा घट्टसर छान असा डो तयार झालेला आहे. एखाद्या आपल्याला प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवायचं आहे. आपण हात लावू इतपत थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे मिक्सर आहे ते लवकर थंड होतं. साधारण 5-6 मिनिटामध्ये हे छान थंड होईल. तर आपलं मिक्सर आहे ते हात लावू इतपत थंड झालेलं आहे बघा. तर मी हात लावू शकते. त्याच्यानंतर याची आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे. याचे तुम्ही छोटे बॉल बनवू शकता किंवा मग ज्याप्रमाणे कटलेट आहेत त्या तसा शेप देऊ शकता. तर मी एकदम छोट्या साईजचे कटलेट याचे बनवलेले आहेत. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही याला शेप देऊ शकता. तर पटकन होणारा शेप मी दिलेला आहे, छोटे बॉलसुद्धा करू शकता. तर हे मी तयार करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर तेल आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला सोडायचे आहेत आणि लो हे मीडियम टू हाय फ्लेमवर हे तळून घ्यायचे. लो फ्लेमवर जर तुम्ही तळले तर ते फुटण्याची शक्यता असते, त्याच्यासाठी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर हे छान तळून घ्यायचे. हे बा मस्त रंग आलेला आहे आणि खूप छान कुरकुरीत असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत भूक लागते त्याच्यासाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. मस्त कुरकुरीत होतो, एकदा नक्की बनवा. मुलंच काय मोठेसुद्धा खूप आवडीने खातात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.